नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. वयोवृद्ध शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या. लाखांदूर तालुक्यातील एका 70 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झाडावर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली. तुळशीराम गणपत ठाकरे वय 70 वर्ष राहणार आतली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आतली येथील तुळशीराम ठाकरे यांच्या नातरीचं लग्न काल गुरुवारला लागलं. तत्पूर्वी मंडपाच्या दिवसापासून तुळशीराम ठाकरे हा घरून निघून गेला, मात्र लग्नाच्या घाई गर्दीत कुटुंबियांनी त्याकडे लक्ष दिले नाही. कुठेतरी पाहुण्यांसोबत आजोबा असतील असे समजून नातनीने सुद्धा आजोबाकडे दुर्लक्ष केले. अखेर आज शुक्रवार रोजी सकाळी अंतर्गाव येथील स्वतःच्या शेतात तुळशीराम ठाकरे यांचा मृतदेह झाडावर लटकताना दिसला. अंदाजे 1 दिवसापूर्वीच तुळशीराम ठाकरे यांनी आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना कळताच पोलिसांनी पंचनामा केला असून लाखांदूर ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. नातनीच्या लग्नाच्या वेळीच आजोबांनी आत्महत्या केल्याने गावात एकच हळहळ व्यक्त केल्या जात आहे. दुभाजकाला आपटून दुचाकीला अपघात, युवक गंभीर जखमी. लाखांदूर ते वळसा रस्त्यावरील नवनिर्मित दुभाजकावर एका दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या दरम्यान लाखांदूर येथील बँक ऑफ इंडिया समोर घडली. प्राप्त माहितीनुसार वळसा ते लाखांदूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण केले जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात असल्याने येथील बँक ऑफ इंडिया समोर मोठी गर्दी होत असते. आज घटनेच्या दिवशी अंतर्गाव येथील गुणेंद्र नंदेश्वर व गुलाब टेंबुर्ने हे दोघेही मोटारसायकलने शिवाजी चौकाकडे जात होते. त्यांच्या समोर एका 4-चाकी वाहनाने गर्दी बघून दुभाजकाकडे वळविले असता मागेहून येणाऱ्या या दुचाकीस्वारांनी आपले वाहन दुभाजकाकडे वळविले, मात्र दुचाकी दुभाजकावर आदळून घसरत गेल्याने गुणेंद्र नंदेश्वर यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान जखमीला लाखांदूर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले, मात्र अधिकच गंभीर असल्याने गुरेंद्र नंदेश्वर यास ब्रह्मपुरी येथील पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.